श्री स्वामी समर्थ, तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना झाल्यावरती आपल्याला घटाच्या बाजूला एक वस्तू ठेवायची आहे ज्यामुळे आपल्या घरामध्ये धनधान्यामध्ये वाढ होईल, घरामध्ये सुखसमृद्धी येईल. तर ही वस्तू कोणती कशाप्रकारे ठेवायची हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. शारदीय नवरात्रीची सुरुवात जी आहे तर ती घटस्थापनेने होत असते. यावर्षी 3 ऑक्टोबर 2024 घटस्थापना आहे आणि या दिवशीच नवरात्रीची सुरुवात होईल आणि 11 ऑक्टोबर 2024 ही नवरात्री असणार आहे. यानंतर विजयादशमी जी आहे तर ती 12 ऑक्टोबरला साजरी केली जाणार आहे. आश्विन महिन्याच्या प्रतिपदा तिथीला नवरात्र सुरू होते आणि नवमी तिथीला ती संपते आणि यानंतर दसरा साजरा होतो. 2024 आश्विन महिन्याच्या शुक्लपक्षाची प्रतिपदा तिथी ही 2 ऑक्टोबरला दुपारी 12:18 सुरू होईल आणि 4 ऑक्टोबरला पहाटे 2:58 संपेल. उदय तिथीनुसार 3 ऑक्टोबरला घटस्थापना केली जाणार आहे. यंदा घटस्थापना करण्यासाठी 2 शुभमुहूर्तसुद्धा मिळणार आहेत. 3 ऑक्टोबरला 6:15 ते 7:22 तर हा सकाळचा 1:06 शुभमुहूर्त असणार आहे आणि यानंतर 11:45 ते 12:33 हा 47 अभिजित मुहूर्त घटस्थापनेसाठी आपल्याला मिळणार आहे. तर या कालावधीमध्ये आपल्याला घटाची स्थापना करायची आहे, म्हणजे आपल्याला आपल्या घरामध्ये घट जे आहेत तर ते बसवायचे आहेत आणि यानंतर घटाच्या जवळ आपल्याला एक वस्तू जी आहे तर ती आवर्जून ठेवायची आहे. नवरात्रीचा काळ जो आहे तर तो देवी दुर्गेच्या पूजेचा उपासनेचा काळ मानला जातो. या 9 आपण दुर्गा देवीच्या 9 रूपांची पूजा करत असतो. दुर्गा माता जी आहे तर ती नवरात्रीमध्ये पृथ्वीवरती येत असते असे मानले जाते. काही शेतातील पिके ही तयार झालेली असतात तर काही पिके तयार होत असतात आणि अशा नैसर्गिक वातावरणामध्ये आपण घटस्थापना करत असतो, अखंड दिवा लावत असतो. घटाला आपण दररोज पाणी अर्पण करत असतो. 9 9 फुलांच्या माळा घालून नवरात्रीचे हे व्रत केले जाते. त्याचप्रमाणे नवरात्रीचे उपवाससुद्धा केले जातात. काही घरामध्ये नवरात्र जे आहे तर ते कुलाचार म्हणूनसुद्धा केले जाते. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे घटस्थापना झाल्यावर घटाजवळ आपल्याला कोणती वस्तू ठेवायची आहे, तर आपल्याला ठेवायची आहे ती म्हणजे गजलक्ष्मी आणि अजून एक वस्तू आहे तर ते सुद्धा व्हिडिओमध्ये आपण पुढे पाहणार आहोत. देवीची विविध रूपे जी आहेत तर ती असतात आणि त्या विविध रूपांचं विविध वाहन जे आहे तर ते सुद्धा असते. शस्त्रे असतात, त्याचप्रमाणे त्यांचे वेगवेगळे वस्त्रसुद्धा ठरलेले असते. नवरात्रीमध्ये देवी जेव्हा पृथ्वीवरती येते तर प्रत्येक वर्षी तिचे वाहन जे आहे तर ते बदलत असते. यंदा देवी जी आहे तर ती डोलीतून म्हणजेच पालखीतून येणार आहे. माता लक्ष्मीची 8 रूपे आहेत. आदिलक्ष्मी, धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, गजलक्ष्मी, संतानलक्ष्मी, वीरलक्ष्मी, विजयालक्ष्मी आणि विद्यालक्ष्मी. तर यापैकी गजलक्ष्मी जी आहे म्हणजे काय तर छोट्या ज्या हत्तीच्या मूर्ती असतात तर त्या गजलक्ष्मी आपल्याला घटाजवळ ठेवायच्या आहेत. पशुसंपत्तीच्या देवीला गजलक्ष्मी म्हटले जाते. गजलक्ष्मीने भगवान इंद्राला गमावलेली संपत्ती समुद्राच्या खोलवरून परत मिळवण्यासाठी मदत केली होती. घरामध्ये जर गजलक्ष्मी असेल तर नकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करत नाही. त्याचप्रमाणे मुख्य दरवाजावर जर तुम्ही गजलक्ष्मी ठेवली असेल तर आपल्या कुटुंबामध्ये सुख शांती आणि एकोपा राहतो. करिअरमध्ये प्रगती व्हावी, मुलांची शिक्षणामध्ये प्रगती व्हावी, तसेच घरामध्ये आर्थिक सुबत्ता यावी, धनधान्य सुखसमृद्धी यामध्ये वाढ व्हावी, तर यासाठी गजलक्ष्मी जी आहे तर ती अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. गजलक्ष्मी ही खूप भाग्यवान मानली जाते. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे तर घटाजवळ गजलक्ष्मी ठेवायची आहे. आता जर तुमच्याकडे गजलक्ष्मी नसेल तर तुम्ही घटस्थापनेच्या दिवशी ती घरी आणू शकता, तिची तुमच्या घटाजवळ स्थापना करू शकता आणि जेव्हा आपण घट उठवतो तर त्यानंतर तुम्ही या गजलक्ष्मी तुमच्या देवघरामध्ये ठेवू शकता. गजलक्ष्मी घेताना त्या नेहमी 2 घ्यायच्या आहेत. वर सोंड असलेल्या आणि त्यांचे पाय पुढे मागे असतील अशा घ्यायच्या आहेत, छोट्या आकाराच्या घ्यायच्या आहेत आणि मूर्तीवरती वस्त्र असावे, तर अशा आपल्याला गजलक्ष्मी ह्या नेहमी घ्यायच्या आहेत. आता बघा, आपण ही जी गजलक्ष्मी ठेवणार आहोत तर ती कोणत्या बाजूला ठेवायची आहे, तर ज्या ठिकाणी तुम्ही घट बसवलेला आहे तर
तर त्या घटाच्या तुम्ही उजव्या बाजूला ही वस्तू ठेवू शकता. म्हणजे आपल्या डाव्या बाजूला आपण जेव्हा घटाकडे तोंड करू तेव्हा आपल्या डाव्या बाजूला आणि घटाच्या उजव्या बाजूला आपल्याला ही गजलक्ष्मी ठेवायची आहे, ज्यामुळे आपल्या घरामध्ये धनधान्याची कधीही कमी पडणार नाही. त्याचप्रमाणे अजून एक गोष्ट ठेवायची आहे, ती म्हणजे आपल्याला दोन विड्याची पाने घ्यायची आहेत, दोन लवंगा घ्यायच्या आहेत. लवंगा ह्या फूल असलेल्या आणि अखंड असाव्यात. दोन वेलच्या घ्यायच्या आहेत, वेलच्या ह्या खराब असू नयेत, त्याचप्रमाणे त्या चांगल्या असाव्यात, तुटलेल्या नसाव्यात. आणि आपल्याला काय करायचं आहे तर अशा प्रकारे विड्याची पाने, दोन लवंग, दोन वेलची असा विडा तयार करायचा आहे आणि देवीच्या उजव्या बाजूला हा विडा ठेवायचा आहे. आणि हा विडा आपल्याला रोज ठेवायचा आहे. म्हणजे काय करायचं, आदल्या दिवशी आपण जो विडा ठेवलेला आहे तर तो दुसऱ्या दिवशी काढून घ्यायचा आणि दुसऱ्या दिवशी नवीन विडा ठेवायचा आहे. हा विडा ठेवल्यावर 108 वेळेला श्री कुलदेवताय नमहा किंवा जो नवार्णव मंत्र आहे ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे, ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे, तर हा मंत्र जो आहे तर तो 108 वेळेला म्हणायचा आहे. आता जरी तुम्हाला 108 वेळेला हा मंत्र म्हणणे शक्य नसेल तर किमान 11 वेळेला तरी तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे. एक वेळ तुम्ही कुलदेवतेचा मंत्र म्हणा किंवा नवार्णव मंत्र, दोन्हीपैकी कोणताही एक मंत्र म्हटला तरीसुद्धा चालेल. आणि हा विडा जो आपण रोज बदलणार आहोत तर 9 दिवस आपल्याला काय करायचं आहे, विडा जो आहे तर तो कुठेही फेकून न देता एका बॉक्समध्ये किंवा पिशवीमध्ये ते सर्व विडे आपल्याला साठवून ठेवायचे आहेत. आणि जेव्हा आपण घट उठवू तर त्यावेळेला त्या विड्यावरील ज्या लवंगा आहेत तर त्या तुम्हाला तिजोरीमध्ये ठेवायच्या आहेत. आणि बाकीचं जे साहित्य आहे म्हणजे वेलच्या असतील, विड्याची पाने असतील, तर ती आपल्याला घटासोबत विसर्जित करायची आहेत. आता विडा ठेवताना पान जे आहे तर ते आपल्याला पालतं ठेवायचं नाही, तसेच विड्याचं शिंगल पान घ्यायचं नाही, तर आपल्याला विड्याची दोन पाने घ्यायची आहेत आणि एकावरती एक, तर अशी दोन पाने ठेवून त्यावरती आपल्याला दोन लवंगा दोन वेलची असा विडा ठेवायचा आहे. पानाचा देठ हा देवाकडे येईल, तर अशा पद्धतीने हा विडा ठेवायचा आहे. जर तुमच्याकडे घटस्थापना करत नसतील तरीसुद्धा तुमच्या घरामध्ये जो कुलदेवीचा फोटो असेल किंवा कुलदेवीची मूर्ती असेल किंवा कुलदेवीचा टाक असेल तर त्याच्यासमोर जरी तुम्ही हा विडा ठेवला तरीसुद्धा चालेल. तर अशा प्रकारे नक्कीच एकतर तुम्ही गजलक्ष्मी घटाजवळ ठेवू शकता, गजलक्ष्मी नसेल तर घटाच्या दिवशी तुम्ही ती खरेदी करून आणू शकता, घटाजवळ तिची स्थापना करू शकता आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या घरामध्ये देवघरामध्ये ही गजलक्ष्मी कायमस्वरूपी ठेवू शकता. त्या घेताना नेहमी 2 संकेत घ्यायचे आहेत, म्हणजे आपल्याला 2 गजलक्ष्मीच्या मूर्ती ज्या आहेत तर त्या घ्यायच्या आहेत. आणि जर तुम्हाला गजलक्ष्मी घेणे शक्य नसेल तर प्रत्येकाला करता येईल तर असा उपाय म्हणजे आपल्याला विडा जो आहे तर तो ठेवायचा आहे. जरी तुम्ही घट बसवत नसाल तरी तुम्ही तुमच्या कुलदेवीसमोर हा विडा ठेवू शकता. नक्कीच कुलदेवतेचा आशीर्वाद जो आहे तर तो आपल्याला प्राप्त होईल आणि तिच्या आशीर्वादाने आपल्याला घरामध्ये कशाचीही कधीही कमी भासणार नाही.